अजून 2 किलोमीटर आहे इथून लिंब गाव, त्याच्यानंतर तिथे विहीर आहे. एकटा चाललेला आहे, कोणीही नाही आहे. बघा, कळायला नाही आहे. किती साधारणतः 110 फूट खोल विहीर आहे आणि 50 मीटर व्यासाची. तसे या विहिरीला 18 मोठ्यांची विहीर म्हणायचे, कारण तुम्ही बघितलं असेल ना तर 18 मोठ्या. 6:55 झाले आहेत आणि मी चांदणी चौकात आलो आहे. अशा प्रकारे दिवसाची सुरुवात होणं म्हणजे एक खूपच चांगलं, कारण याच्या पुढचा प्रवास आपल्याला आता लिंब गावात करायचा आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर लिंब गावामध्ये आलो आहे, म्हणजे विहीर बघायला थोडक्यात. तर आत्ताच पुणे ते सातारा असा प्रवास करून या ठिकाणी आलो आहे. खूप छान वाटतं आहे, थोडंसं चालत तर नक्कीच जायचं आहे. कॉन्शियस होतं थोडंसं लोकांना बघून. तर 2 किलोमीटर आहे इथून लिंब गाव, त्याच्यानंतर तिथे विहीर आहे. ती विहीर झाल्यानंतर 2-3 ठिकाणं बघायची आहेत, त्यापैकी पहिलं विहीर आहे. खूप दिवसांनी बसीत चहा पिला, एकदम तर लिमगावापासून साधारणतः 1.5 किलोमीटर अंतरावरती 12 मोठीची विहीर आहे. आणि तुम्ही आजूबाजूला बघा, पूर्ण शेती आहे. जेव्हा तुम्ही पुण्याहून येताल ना, तेव्हा लिंबगावचा जो स्टॉप आहे त्याच्यासमोर नागाची वाडी म्हणून आहे, तिथून तुम्ही जर गेलात तर तुम्हाला 3 किलोमीटर पडेल. आणि जर तुम्ही जर इथून आलात तर तुम्हाला खूप महागात पडेल. असं शेतामधून चलत जातो मी, 1-2 किलोमीटर तरी असेल, 2 किलोमीटर चालत जावं लागणार आहे. त्यानंतर ती विहीर आपल्याला दिसणार आहे. बघूया कोणी जर लिफ्ट दिली तर, कारण लिमगावापासून तर मी लिफ्ट घेतच आलो आहे. तर फायनली आपण पोहोचलोत 12 टाक्याच्या विहिरीला. आता बघूया नेमकी आहे काय 12 टाक्याची विहीर, तिचा इतिहास, त्याचं ह्या आजूबाजूच्या परिसरात असलेलं महत्त्व, त्या काळात असलेली गरज थोडक्यात, किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या या 12 टाक्याच्या विहिरीने बघितलेल्या आहेत. इतिहास म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे. आजूबाजूला एकदम शांतता आहे आणि मी फक्त एकटाच आलेला आहे, कोणीही नाही आहे. बघा अशी विहीर आहे. बघा म्हणजे पुणे ते सातारा प्रवास ही विहीर बघण्यासाठी केला. एवढं पाणी नाही आहे जेवढा आपण विचार केला तेवढा बिलकुल नाही आहे, कारण ह्यावर्षी दुष्काळ असल्यामुळे. आणि बघा, इथून खाली उतरण्यासाठी देखील पायरे आहेत. बघूया काय आहे काय नाही. हो, म्हणजे बघू शकता तुम्ही, इथे घाण खूप केले राव लोकांनी. म्हणजे एवढ्या मोठ्या जागेचं महत्त्व लोकांना आजही कळलेलं नाही आहे. आणि ते बघा, हे आड आहेत थोडक्यात, म्हणजे पाणी साठवून ठेवण्यासाठी. आणि मेन विहीर ही आहे. म्हणजे बघा ना, अष्टकोनी आकाराची ही विहीर आहे, त्यामध्ये मोठीच्या सहाय्यानं, म्हणजे 18 मोठी होत्या पण त्या 12 मोठी चालायच्या, त्यामुळे या विहिरीला 12 मोठीचीच विहीर असे म्हणलं जाते. विहिरीचं रूप खूपच भयानक आहे. वर जाण्यासाठी बघा, घुमट त्या काळातील विहिरीला जाण्यासाठी डायरेक्ट दरवाजे नाहीत, चोर दरवाजे आहेत. म्हणजे रस्ता जातो की नाही की अंधार आहे. ह्या अंधारामध्ये डायरेक्ट नाही आहे, आपल्याला वर चढून जावं लागतं. आणि आपण वरच्या मजल्यावरती आलो थोडक्यात. वरून बघितलं तर विहिरीची प्रतिकृती अशी दिसते. आणि पहिल्या काळी मोठा चालायचा ना, तर त्यामुळे अशा ह्या मोठ्या होत्या, टोटल 18 मोठा.
ह्या पाण्यासाठी। तसे या विहिरीला 18 मोठ्यांची विहीर म्हणायचे, कारण तुम्ही बघितलं असेल ना तर 18 मोठा इथे होऊ शकतात, पण इथे ॲक्च्युली 12 मोठा वापरण याचा, त्यामुळे या विहिरीला 12 मोठ्यांची विहीर असं म्हणायचं। बघा नक्षीकाम किती जबरदस्त आहे, म्हणजे इथं तुम्हाला बसताही यायचं, आणि त्या काळी मोठा बघा कशा असायच्या, मोठ्यांचं पाणी इथे यायचं। म्हणजे थोडक्यात आज टेक्नॉलॉजी आली, पण त्या मोठ्यांचं पाणी इथे यायचं, हे पाणी पूर्ण तिन्ही मोठ्यांचं पाणी एकत्र होऊन कुठे इथे यायचं, हे ज्या मार्गाने जात आहे ना, आणि इथून पुढे शेताला समजा किंवा पाणी पिण्याची व्यवस्था, कारण आजूबाजूला इथे खूप सारे झाडं होती। इतिहास असं सांगतो की इथे जवळपास 300 आंब्यांची झाडे होती, आणि आजूबाजूच्या लोकांना पाण्याची गरज होती, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू शंभू महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांच्या पत्नी यांनी ही विहिरीचं बांधकाम त्यांच्या हकतरित्या केलं असं इतिहासात नोंद आहे। त्यावेळी पेशवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शाहू महाराज सॉरी ह्यांच्या इथं बैठका होत असायच्या। हे असं आर्किटेक्चर ना आपण राजस्थानमध्ये खूप सारं बघतो, पण इथे आपल्या महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात, आपलं किती वैभव म्हणावं लागेल। आणि प्रत्येक ठिकाणी इथं नक्षीकाम वगैरे आहे। आता विहिरीची किती घाणावस्था झाली आहे बघा, कारण स्वच्छता नाही आहे। ही विहीर आता एका प्रायव्हेट मालमत्ता आहे, थोडक्यात खाजगी मालमत्ता। मार्ग खूप वैशिष्ट्य होते बरं, कारण डायरेक्ट कोणताच मार्ग नव्हता सोपा, चोर मार्ग खूप असायचे। नक्षीकाम बघा किती व्यवस्थित आहे, एवढं थंड लागतंय ना इथे की बस। प्रत्येक ठिकाणी नक्षीकाम आहे। ह्या विहीर म्हणजे थोडक्यात एक महालच आहे, आणि ह्यामध्ये बघा गणपतीची मूर्ती आहे, घोड्या हत्तीवर सॉरी स्वार झालेले आहेत। इथे छत्रपती शिवाजी महाराजांची थोडक्यात मूर्ती दिसते। प्रत्येक गोष्टी अशा खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी यांनी इथे, मोराचं चिन्ह आहे, म्हणजे त्या काळी देखील त्यांची विचारवृत्ती किती मोठी होती बघा। वाघ सिंह अशा खूप साऱ्या गोष्टी त्यांनी इथे जपून ठेवल्यात आहेत, आणि असं चित्र दिसतं बघा। भुयारी चोर मार्ग थोडक्यात, कारण एक माणूस एका वेळी एकच जाऊ शकेल एवढाच मार्ग तयार करण्यात आलेला आहे। रेखीव काम, विहीर बघा किती साधारणतः 110 फूट खोल विहीर आहे, आणि 50 मीटर व्यासाची। त्यासोबतच अष्टकोनी आहे बघा, जर तुम्ही जर वरून बघितलं ना तर असं वाटतं की गोलाकार नाही आहे ही, अष्टकोनी आहे। आणि खाली पायऱ्या, त्या काळी पाण्याची व्यवस्था आणि बांधकाम अप्रतिम म्हणावं लागेल, कारण एवढं बांधकाम करणं जोक नाही आहे। आजकालच्या इंजिनियरला पण नाही जमत एवढं बांधकाम, तर त्या काळी त्यांनी केलेलं आहे, त्यामुळे किती मोठे आर्किटेक्चर असतील किंवा इंजिनियर असतील ते त्या काळात। असं भुयारामध्ये खाली विहीर आहे, इथे बाजूला आड आहे, आणि वर महाल आहे, म्हणजे विचार करायची प्रवृत्ती बघा त्यांची किती खतरनाक असेल। मस्त, यंदा दुष्काळ असल्यामुळे पाणी बिलकुल नाही आहे इथं। अशा प्रकारे आपला हा दौरा झालेला आहे। पावसाळ्यामध्ये एवढं ऊन लागत आहे ना कडक कडक ऊन, त्या बा काकू आल्या होत्या
म्हणजे छोटे व्यावसायिक असतात ना आजूबाजू, जिथं टुरिस्ट जागा असते म्हणजे टुरिस्टिक, जिथे दोन लोकं बघायला येतात. 10 वाजलेत आणि कोणीच नाही, मी एकटंच आलो आहे. कदाचित दररोज लोकं येत असतील, त्यामुळे त्यांनी मला विचारलं की काकडी वगैरे खाणार का. ट्राय करूया आपण काकडी खायचं, पण सध्या तर मी खूप थकलो आहे, कारण 20 किलो वजन बॅगवरचं आणि हे ऊन, खूप डिहायड्रेशन होतं. आणि शिलालेख आहे, त्या शिलालेखामध्ये काही समजत नाही आहे काय लिहिलं आहे ते, पण नक्कीच काहीतरी ह्या जागेचं आहे. ह्या विहिरीला बाय बाय करूया, पण जाण्यापूर्वी मला एक सांगणं आहे की एवढा मोठा इतिहासकालीन वाटा असलेली विहीर, इथे बघा दारूच्या बाटल्या आहेत खूप साऱ्या, स्वच्छता नाही आहे, तर मग आपलं प्रशासन काय करतं आहे. जर तुम्हाला स्वच्छताच जर ठेवून होत नसेल ना, तर काय अर्थ आहे. चला जाऊ द्या, येणे मी पुढच्या प्रवासाला निघतोय मी. तिथपर्यंत बघा कशाचं झाड आहे माहिती नाही मला, पण एवढी थंडगार सावली देते ना, खूप छान वाटतं इथं बसून. थोडंसं बसतो 5 मिनटं.